कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ की ओर से डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ नागपुर विभाग के कर्मचारियों ने सातवां वेतन आयोग जल्द से जल्द लागू करने के साथ ही सुधारित आश्वासित प्रगति योजना लागू करने की मांगों को लेकर कर्मचारियों ने काली फीत लगाकर आंदोलन किया है। मांग पूरी न होने पर 7 नवंबर से बेमुदत आंदोलन का इशारा भी दिया गया। महाराष्ट्र के चार ही कृषि विद्यापीठों के अधिकारियों और कर्मचारियों ने सातवां वेतन आयोग लागू करने की मांग को लेकर साथ ही सुधारित आश्वासित प्रगति योजना जो पूरे राज्य में लागू की गई है लेकिन सिर्फ कृषि विद्यापीठ के कर्मचारियों को लागू नहीं हुई और साथ ही अन्य योजनाओं को कृषि अधिकारियों को लागू नहीं किया गया उन्हें लागू किया जाए इसी मांग को लेकर कृषि विद्यापीठ के कर्मचारियों ने काली फीत लगाकर आंदोलन किया है। साथ ही कर्मचारियों ने कहा कि काली फीत लगाकर यह आंदोलन किया गया है लेकिन विद्यापीठ का कार्य शुरू रहेगा। सिर्फ सरकार का ध्यान आकर्षित करने हेतु 1 नवंबर तक यह आंदोलन किया जाएगा। अगर न्याय नहीं मिला, मांगे पूरी नहीं हुई तो तीव्र आंदोलन कर 7 नवंबर से बेमुदत आंदोलन किया जाएगा ऐसा इशारा भी दिया गया है। महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातव्या वेतन आयोग पूर्ण महाराष्ट्रभर लागू होऊन सुद्धा फक्त कृषी विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी यांना लागू करण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे 10, 20 आणि 30 वर्षानंतर ज्या आश्वासित प्रगती योजना आहेत त्यासुद्धा महाराष्ट्रभर लागू केलेल्या आहेत। ज्या नॉन टीचिंग स्टाफसाठी असतात अशा ज्या प्रगती योजना आहेत त्यासुद्धा महाराष्ट्र शासनाने कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या नाहीत। त्याचप्रमाणे LTC असेल पूर्ण महाराष्ट्रभर LTC लागू आहे आणि कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाच फक्त LTC मिळत नाही आणि बाकी काही योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या लेवलला राबवल्या जातात त्यांचा सुद्धा म्हणजे लागू करताना कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर आतापर्यंतही वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झालेला आहे आणि हे आम्हाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं। त्यासाठी 27 तारखेपासून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी हे सर्व काळ्या फिती लावून 1 तारखेपर्यंत आंदोलन करणार आहेत। काम सुरू राहणार आहे, विद्यापीठाचं शास्त्रज्ञांचं कुठलंही काम थांबणार नाही आहे। काळ्या फिती लावून आम्हाला फक्त निदर्शनास आणून द्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं शेतकऱ्यांची म्हणजे वाताहत झालेली आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी झटणारे जे कर्मचारी आहेत शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर जाणारी जी लोक आहेत ते सुद्धा उपेक्षित राहू नये यासाठी चारही विद्यापीठाच्या लेवलला एक कर्मचारी कल्याण संघ स्थापन करण्यात आलेला आहे आणि या चारही विद्यापीठातील सगळ्या कर्मचारी संघटना एकत्रित येऊन हे आंदोलन आम्ही उभं करतोय। या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे, 1 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहोत। 1 तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर 2 तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावूनच पण लेखनी बंद आंदोलन करणार आहोत 7 तारखेपर्यंत आणि त्यानंतर मात्र तरीसुद्धा जर शासनाला जाग आली नाही आणि आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 7 तारखेनंतर बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे। या प्रकारची निवेदनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, त्याचप्रमाणे माननीय कृषीमंत्री दादा भुसे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे काही मंत्री आहेत कृषीशी निगडीत या सगळ्यांना हे पत्रकं पाठवलेली आहेत। या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही विनंती केलेली आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची अवहेलना होत आहे त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातील शेतकऱ्यांसाठी झटणारा हा जो एक वर्ग आहे यांचीसुद्धा अवहेलना आपल्याला थांबवावी लागेल। अन्याय आमच्यावर होतोय तो थांबवावा लागेल। त्याप्रमाणे जसं आम्ही सांगितलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, सातवा वेतन आयोग जर मान्यच झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही 7 तारखेनंतर ठरवणार आहोत। 7 तारखेनंतर पुन्हा मोठ्या जोशमध्ये वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करायला तयार आहेत आमच्या सगळ्या कर्मचारी संघाच्या वतीनं। मी शासनाला विनंती करतो की त्यांनी 7वा वेतन आयोग त्वरित लागू करून आमच्यावरचा हा अन्याय दूर करावा। धन्यवाद। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, IN BCN न्यूज, नागपूर।